शिरूर पोलिसांनी दबंग कारवाई करत एक कोटी सव्वीस हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात रात्रीच्या वेळी कवठेमाई येथील पेट्रोलिंग करत असताना रात्री एक वाजून वीस मिनिटांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना कवठेमाई गावाच्या हद्दीमध्ये एक हुंदाई कंपनीची झी युवा कार ही संशयितरित्या रोडच्या कडेला उभी असलेली दिसली हे वाहन संशयास्पद वाटल्यामुळे सदर ठिकाणी पोलीस वाहन उभं करून तपासणी करण्यात आली या कारमध्ये तीन इसम बसलेले दिसले त्यांनी कारची तपासणी केली असता ड्रायव्हरच्या सीटच्या मध्ये एक बॅग मिळाली आणि बॅग उघडून पाहता त्यामध्ये जुन्या बंद पडलेल्या पाचशे रुपये हजार रुपये दराच्या नोटा मिळून आल्या आहेत या नोटांबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या नोटा या एकूण एक कोटी सव्वीस हजार एवढ्या आहेत असं सांगितलंय दरम्यान सदरची रक्कम कुठून प्राप्त झाली आणि कुठे घेऊन जाता याबाबत या विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही आहेत त्यामुळे या व्यक्तींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या इसमांनी या सदरच्या नोटा कुठून प्राप्त केल्या आणि त्यांचा ते काय उपयोग करणार होते याबाबत शिरूर पोलीस आता पुढील तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणी चालक हराळ कॉन्स्टेबल सुरेश चौधरी पोलीस हवलदार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या कामगिरीमुळे वरिष्ठांनी शिरूर पोलिसांचं मोठं कौतुक केलंय अरुण कुमार मोटे सी चोवीस तास शिरूर